प्रकाशाचे अपवर्तन. मुलांनो, साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण पाहिले, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत प्रकाश किरण वाकूही शकतात हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक प्रयोग करूया. पाण्याने भरलेला एक काचेचा पेला ग्लास घ्या, त्यात पेन्सिल उभी धरून अर्धवट बुडवा व पाण्यात बुडलेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करा. आता पेन्सिल तिरकी ठेवून निरीक्षण करा. या कृतीमध्ये पाण्यातील पेन्सिलची जाडी वाढलेली दिसेल, म्हणजेच पृष्ठभागालगत पेन्सिल तुटली असल्याचा आभास निर्माण होईल. असे का होते? या कृतीमध्ये दिसून आलेले परिणाम पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पाण्यातून बाहेर येताना प्रकाशाची दिशा बदलण्याने घडून येतात. पहा मुलांनो, आपण प्रकाशाचे अपवर्तन याची व्याख्या पाहूया. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणतो. आपण पाहूया अपवर्तनाचे नियम. पुढील आकृतीचे निरीक्षण करा. यामध्ये हवेतून काचेत जाणाऱ्या किरणाचा अभ्यास करूया. नियम पहिला, आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे CD च्या विरुद्ध बाजूस असतात व ते तिन्ही एकाच प्रतलात असतात. दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता येथे हवा व काच sin I व sin R यांचे गुणोत्तर स्थिर असते. येथे I हा आपाती कोन असून R हा अपवर्ती कोन आहे.